आफ्टरनून स्टुडंट बघा विद्यार्थ्यांनो हे काय आहेत आपले कंटेंट्स आहेत बरोबर यामध्ये आपण युनिट वनचा अभ्यास केलेला आहे बरोबर त्यामध्ये विद्यार्थ्यांनो आपण पेज नंबर वन टू एटीनपर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे सिलेबस बरोबर त्यामध्ये आपण प्ले टाईम रिव्हिजन वन अ गेसिंग गेम रिव्हिजन टू स्पॉट द लेटर स्मॉल लेटर बी सी पी टी प्रिया इन द विलेज पार्ट वन प्रिया इन द सिटी पार्ट वन प्रिया इन द विलेज पार्ट टू प्रिया इन द सिटी पार्ट टू स्मॉल लेटर डी एफ एम एन मोर ऑरलेस डेज ऑफ द वीक हु आर यू रिव्हिजन थ्री बरोबर इथपर्यंत शिकवलेला घटक तुम्हाला सविस्तरित्या समजलाच असेल बरोबर चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये युनिट टू स्टार्ट करणार आहोत बरोबर त्यामध्ये विद्यार्थ्यांनो आपली काय आहे फर्स्ट राईम दिलेली आहे बरोबर त्यामध्ये राईमचे नाव आहे कॅन यू कॅन यूचा मिनिंग काय होतो तुम्ही करू शकता का ही नाईन्टीन पेज नंबरवर आपल्याला राहीम दिलेली आहे चला तर मग आपण त्या राहीमची आज सुरुवात करून घेऊया बघा विद्यार्थ्यांनो कॅन यू म्हणजेच काय तुम्ही करू शकता का लिसन रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन्स ऐका माझ्याबरोबर म्हणा आणि हावभावांसह हे गाणे म्हणा आता बघा विद्यार्थ्यांनो विथ ॲक्शन करायला तुम्ही माझ्यासोबत आपल्या क्लासमध्ये आहेत का नाही बरोबर तर तुम्ही कुठे आहात घरी आहात तर घरी कोण असतं विद्यार्थ्यांनो तुमचे आई वडील असतात लहान भाऊ बहीण असतात किंवा मोठे भाऊ बहीण असतात किंवा तुमचे मित्र असतात बरोबर त्यांच्यासोबत तुम्ही हे करू शकतात विथ ॲक्शन्स तर त्यामध्ये बघा हे काय आहे कसलं पिक्चर दिसत आहे आपल्याला रॅबिट रॅबिट म्हणजे कोण बरोबर रॅबिट म्हणजे ससा बरोबर आणि त्यासोबत काय आहे ती मुलगी त्याच्यासोबत जंप करताना आपल्याला दिसत आहे की बघा या चित्रामध्ये पण एक मुलगी आहे ती काय करत आहे पक्षासोबत उडताना म्हणजेच आपल्याला पक्षी कसा आकाशामध्ये उडतो प्रकारे तिला येतं आहे का ती, ती ट्राय करत आहे बरोबर नंतर हा काय आहे या चित्रामध्ये एक डॉग आहे तो धावत आहे रन करत आहे त्याच्यासोबत तो एक मित्र तो एक व्यक्ती धावताना आपल्याला दिसत आहे त्याचप्रकारे या ठिकाणी फ्रॉक जम्प करत आहे फ्रॉक म्हणजे काय पेडू बिडूक कसा टुंटून उड्या मारतो त्या प्रकारे आपल्याला पण टुंटून उड्या मारता येतात ना त्याची आपण सराव करायचा आहे बरोबर अशाच पद्धतीने या ठिकाणी देखील हे काय आहे कसलं पिक्चर आहे डग डक डग।, डग कसा चालतो त्याचे ॲक्शन आपल्याला करून बघायची आहे म्हणजे मं, काय या ठिकाणी जस्ट आपण एन्जॉय म्हणून ही कविता अभ्यासणार आहोत आता या ठिकाणी बघा फिश कसं पाण्यामध्ये पोहतो विद्यार्थ्यांनो बरोबर तसं आपल्याला येतं का पोहता बऱ्याचशा मुलांनी स्विमिंग क्लास लावलेला असतो बरोबर त्यामुळे त्यांना पाण्यामध्ये पण पोहता येतं आणि बघा हे कसे शांत मुलं बसलेले आहेत असंही तुम्हाला बसता येतं का हे कशा पद्धतीने बसतात ते मुलं जी ॲक्शन जशी करत आहेत ती आपण विथ ॲक्शन ती आपण राहीम चालीमध्ये आता म्हणून घेणार आहोत बरोबर चला तर मग आता मी ही राईम म्हणून घेत आहे आणि हो मी ही राईम म्हणत आहे तुम्हाला देखील माझ्या पाठोपाठ घरी म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्ही घरी असताना ही राईम पाठांतर देखील करायची आहे कारण तुम्हाला एक्झाममध्ये कुठलीही राहीम विचारली जाणार आहे नाव लेट स्टार्ट कॅन यू होप लाईक अ रॅबिट कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉक कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड कॅन यू रन लाईक अ डॉग पुन्हा म्हणते कॅन यू हॉप आता विद्यार्थ्यांनो हे जे वर्ड्स आहेत ते कशा पद्धतीने मी उच्चार करत आहेत ते तुम्हाला पण तशाच पद्धतीने करायचे आहेत कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉक कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड कॅन यू रन लाईक अ डॉग Can you walk like a duck? Can you swim like a fish? And be still like a gold child? And be still like a gold child? As still as this? As still as this? बरोबर आता मी कशा पद्धतीने त्यांचा उच्चार केला आहे हे, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल था आता मी ही राहीम अजून एक वेळा म्हणून तुम्हाला दाखवते Can you hop like a rabbit? Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you run like a dog? Can you walk like a duck? Can you swim like a fish? And be still like a good child? And be still like a good child? ॲज स्टील ॲज दिस आता बघा विद्यार्थ्यांनो याचा मिनिंग तुम्हाला मी मराठी ट्रान्सलेट करून दाखवते बरोबर कॅन यू कॅन यूचा मिनिंग काय होतो तुम्ही करू शकता का कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट म्हणजेच काय तुम्ही सशासारखे उड्या मारू शकता का बघा या चित्रामध्ये ही मुलगी कशी उड्या मारत आहे सशासारखी बरोबर आता आपण नेक्स्ट लाईन मिनिंग बघून घेऊ कॅन यू जम्प लाईक अ बघा हा मुलगा कसा जम्प करत आहे फ्रॉग जम्प बेडूक उडी मारत आहे मग तुम्ही बेडू उड्या मारू शकता का कॅन यू फ्लाय लाईक बर्ड बघा हा काय आहे पॅरट कशा आकाशामध्ये उडतोय बरोबर त्या पद्धतीने ती मुलगी देखील उडण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही पक्ष्यासारखे उडू शकता का त्याचा मिनिंग काय होतो तुम्ही पक्ष्यासारखे उडू शकता का कॅन यू रन लाईक डॉग बघा हा कुत्रा कसा धावतोय जोरजोरात बरोबर मग तुम्ही कुत्र्यासारखे पळू शकता का बघा हा देखील त्याच्यासारखा धावण्याचा प्रयत्न करत आहे नंतर बघा कॅन यू वॉक लाईक डक बघा हा काय आहे डक डक म्हणजे कोण बदक बरोबर बदक कसा चालतोय एक एक पायवरती करतो तो पाय टेकवल्यानंतर दुसरा पायवरती करतो त्याचप्रकारे बघा हा मुलगा देखील चालताना आपल्याला दिसत आहे मग काय होतं त्याचा अर्थ तुम्ही पथकासारखे चालू शकता का कॅन यू स्विम लाईक अ फिश तुम्ही माशासारखी पोहू शकता का आता बघा ही मुलगी कुठे पा कुठे पोहते आहे पाण्यामध्ये फिश कुठे पोहतो पाण्यात पोहतो बरोबर तर तुम्ही माशाप्रमाणे पाण्यामध्ये पोहू शकता का काय आहे क्वेश्चन मार्क आहे तुम्ही यस किंवा नो काहीही आन्सर देऊ शकता बरोबर मी तुम्हाला ज्याप्रमाणे क्वेश्चन सांग विचारणार आहे त्यानुसार तुम्ही मला आन्सर द्यायचे आहे अँड बी स्टील लाईक अ गुड चाईल ॲज स्टील ॲज दिस म्हणजे काय तुम्ही शहाण्या मुलासारखे शांत बसू शकता का आता बघा हे मुलं किती गोड आहेत किती शांत बसले आहेत तुम्ही अशा पद्धतीने बसू शकता का बरोबर कारण लहान मुलं हे कसे असतात विद्यार्थ्यांनो खट्याळ असतात त्यांना एके ठिकाणी बसून राहायला आवडत नाही स्टीलचा मिनिंग काय होतो या ठिकाणी शांत ओके आता बघा विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय सांगितलं आहे सेकंड नंबर फॉर्म पेयर्स इनॅक्ट द फॉलोइंग कन्वर्सेशन जोड्या करा खालील संवाद हाव सादर करा आता बघा तुम्ही क्लासमध्ये राहिले असते तर आपण पटकन विथ ॲक्शन हे क्वेश्चन आन्सर्स घेतले असते म्हणजेच काय तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना त्याचे आन्सर्स पण देता आले असते किंवा तुम्ही छानपैकी मला संवाद त्याचा सांगितला पण असता बरोबर परंतु आता तुम्ही नाही आहेत परंतु मला तुम्ही हे तोंडी न सांगता लिहून आपल्या ग्रुपला फोटो सेंड करायचे आहेत बघा ए सेक्शनमध्ये काय सांगितलेले आहे ए सेड कॅन यू स्विम कॅन यू स्विम म्हणजे तू पोहू शकतोस का आता बी सेड काय म्हणतोय बघा यस आय कॅन म्हणजेच काय मी पोहू शकतो आता सेकंड कन्वर्सेशन बघूया ए सेड कॅन यू स्पीक इंग्लिश तू इंग्रजी बोलू शकतोस का मग बी सेड काय उत्तर देतो बघा त्याला अ लिटिल लिटल म्हणजे काय थोडेसे किंवा थोड्या प्रमाणात बघा विद्यार्थ्यांना आपली मातृभाषा इंग्लिश आहे का नाही म्हणून आपल्याला ना इंग्लिश कशी येते थोड्याफार प्रमाणात येत असते परंतु आपण जर तिचा सराव केला तर आपण ज्याप्रमाणे मराठी फास्ट बोलतो त्याप्रमाणे इंग्लिश देखील फास्ट बोलू शकतो बरोबर आता नेक्स्ट कन्वर्सेशन बघूया ए सेड कॅन यू रीड मराठी काय सांगतो तो, तो काय विचारतो का? का आहे तू मराठी वाचू शकतोस का मग त्यावर बी उत्तर काय देतो बघा यस इझिली कारण मराठी ही काय आहे आहे आपली मदर टंग आहे मातृभाषा आहे म्हणून आपण मराठी कशी बोलतो विद्यार्थ्यांना इझिली बोलतो अगदी सहजपणे मराठी लँग्वेज आपण बोलत असतो यावर आधारित मी का तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीजवरचे क्वेश्चन्स विचारते आणि तुम्हाला फोटोज पण सेंड करणार आहे बघा जर कधी मी तुम्हाला असा क्वेश्चन नंबर वन विचारला बघा कॅन यू क्लाइम अ ट्री म्हणजे तुम्ही झाडावर चढू शकता का मग तुम्ही मला काय आन्सर देणार आहेत बघा यस आय कॅन म्हणजे जर तुम्ही चढू शकत असणार तर बोलणार यस आय कॅन किंवा नो पण बोलू शकणार बरोबर नंतर कॅन यू सिंग तुम्ही गाणे गाऊ शकतात का यस इझिली येत असेल तर तुम्ही बोलणार यस येत नसेल तर तुम्ही काय बोलणार नो ओके ना बरोबर अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनो तुम्हाला मी आता शिकवलेली कविता लक्षात आलीच असेल बरोबर तर आता ही कविता तुम्ही चालीमध्ये म्हणायची पण आहे आणि पाठांतर पण करायची आहे आणि हो विद्यार्थ्यांनो तुम्हालाही तुमच्या नोटबुकमध्ये राहील लिहून पण घ्यायची आहे ओके आणि यावर आधारित असणारे जे शब्दार्थ आहेत हो आहे मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करणार आहे ती तुम्हाला पाठांतर पण करायची आहे थँक्यू